मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्य सम्राट तसेच जनसेवेसाठी सदैव तत्पर असणारे आमदार माननीय श्री किसन कथोरे साहेबांना वाढदिवसाच्या अनंतमय शुभेच्छा। शुभेच्छुक श्री राजेंद्र वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष अंबरनाथ। अंबरनाथ तहसील कार्यालयावर आदिवासी श्रमजीवी संघटनेकडून मूलभूत हक्कांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो आदिवासी महिला आणि पुरुष सामील झाले असून स्वातंत्र्याला मिळून 75 वर्ष झाली, मात्र आजही आमचा मूलभूत हक्कांसाठी लढा सुरूच असून अंबरनाथ तालुक्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी कुटुंबांचे वास्तव्य आहे। आदिवासी कुटुंब ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नागरी सुविधा शासन व प्रशासन पुरवले नाही, तर शहरामध्ये असलेल्या आदिवासी कुटुंबांची परिस्थिती ग्रामीण भागातील आदिवासींपेक्षा अतिशय दयनीय आहे। शहरांमध्ये असलेल्या कुटुंबांना आम्ही शहरात आहोत की ग्रामपंचायतीमध्ये याचा कोडा देशाच्या 75 वर्षांनंतरही सुटलेला नाही। आजही आदिवासी गावपाड्यांमध्ये तसेच वास्त्यांमध्ये शुद्ध मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। पर्यायाने आदिवासी कुटुंब खड्ड्यातील व नाल्यातील गढूळ दूषित पाणी पिऊन आपली तहान भागवत आहे। शहरांमध्ये असलेल्या टोलेजंग इमारतींना मात्र बांधकामांसाठी मुबलक पाणी महानगरपालिका प्रशासन बिनधास्तपणे पुरवते, परंतु शहरामधील आदिवासी कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवून त्यांच्यावर पिढ्यांपिढ्यांपासून अन्याय करीत आहे। तर ग्रामीण भागातील आदिवासी स्थानिक भूमिपुत्रांना गोटभर पिण्याच्या पाण्यासाठी आजही वनवन भटकंती करावी लागत आहे। तर अनेक आदिवासी पाड्यांना साध्या मूलभूत गरजांपैकी रस्ते सुद्धा नाही, तसेच आदिवासी पाड्यांना जोडणारे मुख्य रस्ते नसल्याने पर्यायाने आजारी असलेल्या व्यक्तींना लाकडी व चादरीच्या डोळीमधून नेऊन दवा उपचारासाठी शहराकडे आणावे लागते। रस्ते नसल्याने मृत पावलेल्या व्यक्तींचा अंत्यविधी करण्यासाठी प्रेताला स्मशानभूमीत नेईपर्यंत तारेवरची कसरत आदिवासी बांधवांना आजही करावी लागत आहे। ही खेदाची गोष्ट असून हीच काय डिजिटल मेकिंग इंडिया, असा प्रश्न आदिवासी बांधवांनी प्रशासनाला विचारला आहे। आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं अंबरनाथ तहसील कचेरीवरती आज हा मूलभूत हक्क मोर्चा आणलेला आहे। एकतर या मूलभूत हक्क मोर्चामध्ये भारतीय देशाच्या स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर आदिवासी पाड्यामध्ये आजही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे। आजही आदिवासी कुटुंबांकडे त्यांना राहण्यासाठी घराखालची जागा त्यांच्या नावावरती नाही। श्रमजीवी संघटनेने दिनांक 1 तारखेपासून ते 12 या ऑगस्ट महिन्यामध्ये कातकरी वस्तीचा सर्वे केला आणि सर्वे केल्याच्या नंतर एक प्रकार एवढा धक्कादायक समोर आला की या सर्वेमध्ये 69 पाड्यापैकी साधारणतः 22 पाड्यांचा सर्वे झाला। 22 पाड्यातील 1884 कुटुंबांकडे जाती दाखला नाही आहे। 289 कुटुंबांकडं त्यांच्या हक्काचा आधार कार्ड नाही आहे। त्याचबरोबर 388 कुटुंबांना घरकुल नाही आहे। आणखी सर्वे होणे बाकी, याचा आकडा खूप मोठा होऊ शकतो। देशाच्या स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर साधा हक्काचं जर रेशन कार्ड आणि जाती दाखला जर आमच्याकडे जर नसेल तर आम्ही या देशाचे खरे नागरिक आहोत, आणि खरे नागरिक आणि या ठिकाणचे भूमिपुत्र असताना आमच्याकडे या योजना आमच्यापर्यंत पोचू शकल्या नाही। दुसरा सर्वात महत्त्वाचा मूलभूत अधिकारामध्ये पिण्याचं पाणी हा आमचा नैतिक अधिकार आहे, परंतु आजही आदिवासी पाड्यामध्ये पिण्याचं पाणी नसल्यामुळे लोकं खड्ड्यातला नाल्यातला पाणी पिऊन आपली तान भागवतात। तर काही आदिवासी पाड्यामध्ये आजही अंतर्गत रस्ते नाहीत, आदिवासी पाड्यामध्ये साधी वीज पोचलेली नाही आहे। या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। डोली मोर्चा आणण्याचं एकच कारण आहे की देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर आजही आमच्या आदिवासी पाड्यामध्ये एखादा आदिवासी माणूस किंवा महिला डिलेव्हरीसाठी जेव्हा बाहेर जाते त्यावेळी तिला आणण्यासाठी रस्ता साधा नाही आहे, त्या गावामध्ये ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही, तर पर्यायाने लोक डोलीमध्ये घेऊन लोक वैद्यकीय उपचार घेतात, शहराकडे येतात। असे अनेक पाडे आहेत, देवीचा पाडा असेल गोरेगाव, त्या ठिकाणच्या आदिवासी पाड्यांना डोलीतून, बांधणवाडी आहे त्या ठिकाणी डोलीतून लोकांना आजारी असल्यानंतर डिलेव्हरी महिलांना दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागतं आहे। याच्यामुळे आजचा डोली मोर्चा आम्ही काढलेला आहे की सरकारचे या डोली मोर्चाच्या नंतर किमान डोले उघडतील आणि सरकार या आदिवासी कातकरी कुटुंबांच्या आणि एकूणच आदिवासींच्या प्रश्नावरती किमान काहीतरी कार्यक्रम आखेल अशी अपेक्षा आज या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत। हा संघर्ष गेल्या अनेक 22 वर्षापासूनचा आमचा संघर्ष आहे। तसा पाहिला तर या देशाच्या स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर आम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी स्वप्न बघितले त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला दिसतो। त्यांनी बघितलं होतं की या देशातल्या देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येकाला समान नागरिक मिळेल, हक्क मिळेल, त्यानंतर सन्मानाचा जीवन मिळेल, त्यानंतर सर्वांना अन्न, वस्त्र आणि निवारा मिळेल, परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही आदिवासींच्या कुटुंबांकडे।
शीतल मोरे सह अभय शर्मा, मेट्रो न्यूज अंबरनाथ। मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, सी जी एच एस आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज। मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका।